त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींचा सर सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली. उद्याच्या 24 तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सहकारी सांगतात की 1 वर्षसुद्धा आम्ही मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केली होती. त्याला आज 9 वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही. आज या नात्या निमित्तानं समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता. आधीच्या काही वक्त्यांनी आरक्षणाचा प्रश्न काढला. आपली भूमिका होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर भूमिका घेतली, आपल्या जाहीरनाम्याचं आपण सांगितलं. मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो, मुस्लिम आरक्षण असो, लिंगायत आरक्षण असो, या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला स्वतःच्या फायर उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता. आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती. त्यासंबंधीचे निर्णय घ्यावेत असा आग्रह केला गेला. हे सगळं करत असताना, मराठा आरक्षणाची मागणी करत असताना, ही मागणी पुरी करा, पण ही पुरी करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर येतकीनसुद्धा धक्का बसता कामा नये, कुणाच्या तातात्म्य काढून कुणाला काही द्यावं या प्रकारची भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली. पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन दिली. माझी आणि दादांची भेट झाली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारशी बोलणं चालू आहे आणि नंतर सकळवण्यात आलं की राज्य सरकारने त्यांना लिखित स्वरूपामध्ये त्यांच्या काही मागण्या मंजूर करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. येऊन दिलं त्यांना की या पद्धतीनं ते आरक्षण असावं आणि त्या आरक्षणाचा लाभ तुमच्या सगळ्या सोयींचा सर सगळ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी भूमिका ही सरकारच्या वतीनं लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहे. आज या तरुण मुलाला आपली फसवणूक झाली असं वाटतं. या 4 दिवसामध्ये राज्य सरकार या संबंधीचा काही निकाल घेणार आहे असं सांगितलं जातं. तुम्ही काल भरा चंद्रकांत फाटांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असे आणि त्यांनी सांगितलं की 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाट बघायला मिळेल. उद्याच्या 24 तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सहकारी सांगतात की 1 वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही, याचा अर्थ आज त्यांची सरळसरळ फसवणूक या ठिकाणी केली. आणि एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला, माझ्या सरळीच्या मतदारसंघामध्ये बारामतीला देवेंद्र फडणवीस येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केली होती. त्याला आज 9 वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही आणि धनगर समाजाची आज यातना कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची पावलं टाकलेली नाही. आमचं सरकार होतं
त्यावेळी अनेक काही निकाल याबद्दल इथे घेतले. मला आठवतं की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य सरकारी या सगळ्यांनी ज्यावेळी सरकार बनवलं त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. आज दारिद्र्य असलेले समाज याची ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे आणि म्हणून त्यांच्या त्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे, त्यांना पुढे जायची संधी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. तो निकाल त्या ठिकाणी घेतला होता पण सरकार बदललं गेलं, भाजपच्या विचाराचं सरकार झालं, त्यांनी तोही मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा जो निकाल घेतला होता तो त्या ठिकाणी रद्द केलेला. आज ठिकठिकाणी आपण बघतो की या सरकारची भूमिका समाजातल्या लहान घटकांच्याबद्दल ही अजिजय न मदत करणारी आहे. आपण सातत्यानं सांगतो की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आम्ही मानणारे लोक पण ज्यांचे आता सत्ता आहे त्यांचे असणारे भाऊ शाहू फुले आणि आंबेडकर ही भूमिका त्यांच्या मनात दिसत नाही. पण दिसतंय काय, गाय बहुत बोलवतं त्या आदेशाचे प्रमुख या लोकांची विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित फॅसिलिटी देणं हे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हातात घेतले, 5 कार्यक्रम हातामध्ये घेतलेले. एक, सर्व क्षेत्रात खाजगीकरण, निर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन. 2, खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष वाढवणं, धार्मिक धुळेकर करणं. 3, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ED, CBI, प्रसारमाध्यमं, रिझर्व्ह बँक अशा सगळ्या स्वायत्त संस्थेच्या कब्ज्यात ठेवणं. 4, मनोवादी वर्चस्ववाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडापर्यंत नेणं. आणि 5, आक्रमक राष्ट्रवाद, मुख्यतः पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखवायची आणि त्या निमित्तानं एक जनतेमध्ये वेगळं वातावरण तयार करायचा, हा फॅसिझमला प्रोत्साहन देणारा 5 कलमी कार्यक्रम आज या देशामध्ये राबवायचं काम त्यांच्याकडून केलं जाते. आणि या सगळ्या गोष्टीच्यावर काही घटकांच्याबद्दल दुर्लक्ष कसं केलं जातं त्याची अनेक उदाहरणं देतात. आपल्या काही आधीच्या वाक्याने महिलांचे प्रश्न या ठिकाणी मांडले. मोदीच्या राज्यामध्ये महिला माझ्या मते सगळ्यात जास्त अपमानित झाली. मणिपूरचं उदाहरण, शेजार मान खाली घालावं लागते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं त्या ठिकाणी आहे. आदिवासी महिलेचं केलेले अत्याचार हे त्या ठिकाणी गेलं. आज देशाचे प्रधान राष्ट्रपती महिला आहे आणि आपल्याला आनंद आहे की एक लहान समाजाची भगिनी देशाची राष्ट्रपती होऊ शकते. पण त्या पदाचा सन्मान ते कितपत करतात. आम्ही अनेकदा बघतो पार्लमेंट, आता पार्लमेंट जुनं पार्लमेंट असताना नवीन पार्लमेंटची वास्तू ही त्या ठिकाणी मांडली गेली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू होतं त्यावेळेला राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं. नवीन पार्लमेंटची वास्तू बांधली त्याच्या उद्घाटनाच्यासाठी राष्ट्रपतींना बोलवलं गेलं नाही, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करून दिलेलं नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. आणि जे काही नवीन कायदे केले त्या कायद्यामध्ये महिलांना अधिक अधिकार किंवा नोकरी ही देण्याच्या संबंधीची तरतूद केली. पण ती करत असताना त्याची अंमलबजावणी
2019 ते 2030 नंतर केली जाईल. पार्लमेंटमध्ये आज विल मांडतो, मंजूर करून घेतो आणि ते मंजूर झाल्याच्या नंतर 4 वर्षांनी त्याची अंमलबजावणी करणार नाही याचा अर्थ त्यांची याच्यात बांधिलकी किती आहे हे या निमित्तानं आज स्पष्ट केलं जातं. आज शहरीकरणाचे प्रश्नसुद्धा हे अतिशय दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळं शहरीकरण वाढतं आहे, त्याचा परिणाम रस्ते, वीज, दळणवळण, पाणी, आरोग्याच्या समस्या या सगळ्याच्या गोष्टीवर गरज वाढते आणि त्यासाठी अधिक भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी ही राज्यकर्त्यांची नाही आणि त्याचा परिणाम शहरीकरणाचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढायला लागलेले आहे.